निप्पाणी येथील कोविड सेंटरला वाफेच्या मशीनचे वितरण। चिक्कोडी मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री अण्णासाहेब जल्ले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निप्पाणी साखरवाडी येथील वार्ड क्रमांक 3 मधील सामाजिक कार्यकर्ते व एसी फार्मचे मालक मिलिंद चौगले यांनी निप्पाणी येथील कोविड सेंटरला सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी वाफेचे मशीन व त्यांच्या डिस्चार्जनंतर 1 महिन्याचे औषध मोफत वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक निप्पाणी भाजपा शहर अध्यक्ष प्रणव पाटील यांनी केले। यानंतर मनोगत व्यक्त करताना मिलिंद चौगुले म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। समाजामध्ये त्यांना योग्य वागणूक मिळत नाही, यासाठी त्यांना धैर्य मनोबल देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही वृत्ती डोळ्यासमोर ठेवून निप्पाणी येथील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी मोफत वाफेचे मशीन व 1 महिन्याचे औषध देण्याचा निर्णय घेतला। आज आमचे मेडिकल किंवा होलसेल आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही बघतो की आज खेड्यापाडूमध्ये देखील डॉक्टर त्यांनी जे केलेले धाडस आहे त्या धाडसाच्या जोरावरती त्या देखील लोकांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि त्याच्याबरोबर नंतर जे आमचे डॉक्टर महेश जाधव व त्यांच्या टीमने केलेले कार्य आहे, असं होतं की जागेची फार मोठी अडचण होती, पण अण्णांनी बहिणीने ते त्यांना जे कार्य पुढवून केले की आम्ही तुम्हाला जागा करू आणि तुम्ही करा आणि त्यासाठी ते परिश्रम करून सुरू केला, बरोबर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे। ते आमच्यासाठी दुसरे देव आहे। त्यांची जी कमिटी आणि डॉक्टर महेश जाधव हे तर माझ्यासाठी तर ते पूर्ण एक देवाच्या पलीकडचे आहेत, कारण ह्या दोघांच्या माध्यमातून कित्येक लोकांचे प्राण तर वाचलेलेच आहेत, पण जगण्यासाठी जे धैर्य आहे आणि ह्या कोरोनावरती मात करण्यासाठी ज्या गोष्टींच्या पुढे आवडतात त्या ह्या लोकांच्या माध्यमातून लोकांचं धैर्य। त्यानंतर डॉक्टर बलराम जाधव यांनी कोरोना रोगाची पार्श्वभूमी, त्याची लक्षणे व यावरील उपाय याचे मार्गदर्शन केले। आर्थिक बडा येणार आहे, तो बडा पण आपण कसा कमी करता येईल हा विचार चालू होता, म्हणजे आता गेल्यानंतर पण त्यांना काही खरेदी करायला लागतात, इथं आपण औषधं देतो काही करणार नाही। माझा मित्र मिलिंद सकाळी 8 वाजता भेटायला आला होता, म्हटलं आपण काहीतरी करायचं आहे, सेंटरला काहीतरी डोनेट करतो। मी म्हटलं सेंटरला डोनेट करण्यापेक्षा आपण पेशंटलाच काहीतरी डोनेट करूया, म्हणजे जेणेकरून त्याच्या घरी जाऊ देत आहे। मग तुझ्याकडे काय काय आहे, तू काय अशा एक दोन गोष्टी आहेत, अजून 3-4 गोष्टी का तुझे किटच तयार केले, जेणेकरून जा गेल्यानंतर त्याचा जो इथून गेल्यानंतर जो खर्च आहे, मास्क असेल, सॅनिटायझर असेल, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम टॅबलेट, मल्टीव्हिटॅमिन, पॅरासिटेमॉल आणि कफचे काही टॅबलेट्स असतील ते आपण एक किट तयार केलेलं आहे। आणि श्वास घेण्यासाठी, वाफ घेण्यासाठी मशीन आहे, ते गळा ट्रीटमेंट नाही आहे, पण ते गळा मोकळा करण्यासाठी वगैरे कंजेशन असेल ना कशामध्ये ते बरोबर। यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते वाफेच्या मशीनचे व 1 महिन्याच्या औषधाचे मोफत वितरण करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चौगुले, भाजपा शहराध्यक्ष प्रणव मानवी, नगरसेवक जयवंत भाटले, नगरसेवक राजू गुंदेशा, विजय टवळे, डॉक्टर बलराम जाधव, प्राध्यापिका कांचन बिरनाळे, डॉक्टर संगीता देशपांडे, सागर मिरजे, दीपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगुले, एसी फार्मचा स्टाफ उपस्थित होता।